अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी केलेल्या मुख्य मागण्यांमध्ये मानधनात वाढ करावा व कर्मचाऱ्यांच्या कामाचा कालावधीत मिळणाऱ्या सुट्ट्या शासकीय नियमाप्रमाणे देण्यात याव्या, अंगणवाडीतील मुख्य सेविकेची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, तसेच अंगणवाडी कर्मचारी पोषण टँकर ॲप्लिकेशन करीत नवीन मोबाईल देण्यात यावे, तर सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पेन्शन कार्यालय स्तरावर देण्यात यावे, इतर काही मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कामठी तालुक्यातील अनेक अंगणवाडी कर्मचारी सहभागी होते. माझं इथे सगळ्यात समस्या ही आहे की इथे घरभाडं खूपच टॅक्स लावून देतात घरभाड्यामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला अंगणवाड्या मिळत नाही आहे, आम्हाला अंगणवाड्या खाली करायला लावत आहे, ते खूपच मोठं प्रॉब्लेम आहे आणि ते सॉल्व व्हावं असं आम्हाला वाटत आहे. आमचं वेतन वाढ पाहिजे आम्हाला आणि पेमेंट बरोबर येत नाही, तो पेमेंट आम्हाला वेतन आम्हाला बरोबर वेळेवर मिळायला पाहिजे, वेतन श्रेणी मिळायला पाहिजे पुन्हा 11,000 रुपये, कारण की आता महागाई एवढी भरपूर झालेली आहे की 200 रुपयाचे जवळपास हे आलेलं आहे, तेल आलेलं आहे, आणखी इतर वस्तू कितीतरी महाग झालेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे हे मोबाईलचे जे आपण हे भरतो काय पोषण ट्रॅकर, ते बी ते पण आम्हाला नको पाहिजे आम्हाला ते. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे जे जिओचे जे पैसे वगैरे येतात, तर ते किती मोठं ते सिम भरायला, म्हणजे रिचार्ज संपलं की रिचार्ज किती महाग असतो, रिचार्जचे पैसे कमी देतात आणि आता रिचार्ज पुन्हा किती महाग झालेला आहे, तेथे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे, सगळ्याच वस्तूंमध्ये वाढ झाली. मग आमच्या वेतनमध्ये वाढ का बरं नाही झाली हे शासनाला सांगा, समजायला पाहिजे की ह्या 8,000 मध्ये मुलांचं शिक्षण करतील की काय करणार आहेत. 8,000 रुपये म्हणजे काय खूप मोठे नाही झाले सर, असं आहे ते. आणि त्याच्यामुळे आमचे लेकरं शिक्षण आम्ही काय ट्युशन आहे लावू शकतो का की काय करू शकतो, आम्ही काय आपल्या पोरांना शिकवून की नाही शिकवून, की आमचे पोरं मजदूरच राहतील, आम्ही मानधनी तर आमचेही मुलं मानधनी, असंच असायला पाहिजे का. आणि जे मोठ्या खुर्ची पदावर आहे त्यांचे मुलं मोठेच झाले पाहिजे, आणि जे खालच्या दर्जाचे आहेत ते खाल बिचारे आतमजदूर आहेत त्यांची मुलं तशीच राहिल्या पाहिजे. हे शासनाची माहिती हे अशी वाढवून ठेवली महागाई की भरपूर महाग आहे. ह्या महागाईमुळे आम्ही संतापलो, म्हणून सरांनी आम्हाला एकच विनंती आहे सर शासनाला की आम्हाला 18,000 वेतन श्रेणी मिळायलाच पाहिजे. आणि